नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एज्युकेट सिव्हिल या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण मार्फत मेगा भरती आलेली आहे या मेगा भरतीत आपण ज्युनियर इंजिनियर सिव्हिल कनिष्ठ अभियंता स्थापत्य याचा फॉर्म कसा अप्लाय करायचा आहे तो आपण या व्हिडिओमार्फत बघणार आहोत तर मित्रांनो ही भरती प्रोसे फॉर्म भरण्याची प्रोसेस जी चालू झालेली आहे ती सतरा नऊ दोन हजार एकवीस सकाळी अकरा वाजेपासनं आणि फॉर्म सबमिट करण्याची लास्ट डेट आहे मित्रांनो चौदा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनटापर्यंत तुम्ही फॉम सबमिट करू शकताय त्याचप्रमाणे बघू शकता, शकता मित्रांनो मी या फॉर्मची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तिथून तुम्ही म्हाडाच्या साईटवरती जाऊन अप्लाय करू शकतात सर्वात अगोदर मित्रांनो आपल्याला क्लिक फॉर रेजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर तुमचं नाव मिडलनेम सरनेम बर्थडेट तुमचं मोबाईल नंबर ईमेल आय डी प्रकारे टाकायचं आहे आणि नेक्स्ट वर सेव पुढे सबमिट करायचं आहे त्यानंतर तुमच्या मो रेजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल मित्र तो ओ टी पी टाकल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली होईल ओके म्हणायचं आहे आणि तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती ईमेल आय डी आणि पासवर्ड हा मार्फत दिला जाईल त्यानंतर तो टाकून सबमिट करायचा आहे पुढे आल्यानंतर मित्रांनो तुमचं नाव ऑटो सबमिट असेल त्याचप्रकारे तुम्हाला या ठिकाणी नावात बदल असेल ते टाकायचं आहे तुमची बर्थडेट मदरनेम आणि कास्ट कोणते आहे हे टाकायचं आहे पुढे आल्यावरती मित्रांनो तुमचे टेन्थचे या ठिकाणी डिटेल्स तुम्हाला टाकायचे आहे सर्टिफिकेट नंबर तुमचा पासिंग इयर त्याचप्रमाणे आधार कार्ड नॅशनॅलिटी आणि डोमेसाईल असं या प्रकार तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे पुढे मित्रांनो मोबाईल नंबर ईमेल आय डी ॲड्रेस ही डिटेल्स आहे तो कॉलम मी घेतलेला नाही आहे आपण नेक्स्ट कॉलमवरती जाऊया मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे कास्ट वॅलिडिटी सॉरी कास्ट सर्टिफिकेट विचारलेलं आहे त्याचप्रकारे तुम्हाला आहे का सर्टिफिकेट यस नो असेल तर हो आता या ठिकाणी बघू शकता मित्रांनो तुम्हाला पोस्ट सिलेक्ट करायचे आहे आणि सेंटर सिलेक्ट कला करायचं आहे तर बघू शकता सेंटर देखील मोजके आहे मित्रांनो तर तुम्ही त्याप्रकारे तुम्हाला सोयीस्कर ते सेंटर सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी आपण ज्युनियर सिव्हिल कनिष्ठ अभियंता स्थापत्य असं प्रकारे सिलेक्ट करायचं आहे आणि सेंटर देखील याचप्रमाणे सिलेक्ट करून पुढे जायचं आहे खाली स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी एस एस सी व डिप्लोमाचे तुम्हाला इथं टाकून मार्क्स तुमचं सर्टिफिकेट नंबर या ठिकाणी फिल करायचं आहे या ठिकाणी एक्सपिरियन्स आपल्यासाठी नाही मित्रांनो कॉलम ज्युनियर सिव्हिलसाठी नेक्स्ट करा खाली यायचं आहे मित्रांनो आता या बाबी ज्या दिलेल्या आहेत मित्रांनो त्या तुम्ही काळजीपूर्वक वाचून तुम्हाला यस नो या ठिकाणी करायचं आहे जर यस असेल तर यस म्हणा नो असेल तर नो पुढे आल्यावर मित्रांनो सिलेक्शन आय डी प्रूफ म्हणायचं आहे लक्षात ठेवा या ठिकाणी जे आय डी प्रूफ तुम्ही सिलेक्ट करणार तेच तुम्हाला एक्झामच्या दिवशी सेंटरवर घेऊन जायचं आहे त्याचप्रमाणे तुमचं फोटो आणि सिग्नेचर या ठिकाणी अपलोड करायचे आहे केल्यानंतर मित्रांनो सेव्ह आणि प्रिव्ह्यू या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचं जे फॉर्म सबमिट केलेला आहे तुम्ही तो एकदा चेक करून घ्यायचा आहे तर प्रकारे बघू शकता मित्रांनो तुम्ही प्रिव्ह्यू करून घ्यायचा आहे तुमचं नाव बरोबर आहे का तुमचा ॲड्रेस बरोबर आहे का तुमची कॉन्टॅक्ट डिटेल्स त्याचप्रमाणे तुम्ही पोस्ट सिलेक्ट केली आहे तुमचे टेन्थचे तुमचं एज्युकेशन आणि तुमचे फोटो आणि सिग्नेचर या प्रकारे तुम्ही चेक करायचा आहे मित्रांनो आणि डायरेक्टली तुम्हाला आता पेमेंट या ऑप्शनवरती जायचं आहे यस अंडरटेकनला तुम्ही या ठिकाणी यस करून वाला आल्यानंतर मित्रांनो ओपनसाठी या ठिकाणी पाचशे रुपये फी आहे आणि कास्टमध्ये असेल तर तीनशे रुपये तर यस म्हणायचं आहे एकदा मित्रांनो तुम्ही पेमेंट केलं तर तुम्ही या फॉर्म एडिट करू शकणार नाही पुन्हा यस म्हणायचं आहे त्यानंतर तुमच्या समोर जेणेकरून जास्त करून मित्रांनो तुम्ही हे बघा या ठिकाणी दोन कंपन्या दिलेल्या आहेत त्यापैकी कुठली एक सिलेक्ट करू शकतात आणि मित्रांनो पेमेंट करताना जास्त करून क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डचा वापर करा फोनपे वगैरे करू नका यामुळे तुमचं पेमेंट अडकू शकतं त्यामुळे जास्त करून तुम्ही क्रेडिट डेबिट कार्ड करा या प्रकारे तुमच्या मोबाईलवर ओ टी पी नंबर येईल आणि पेमेंट सक्सेसफुली होईल अशा प्रकारे तुम्ही आता तुमचा फॉर्म सबमिट झालेला आहे मित्रांनो तुम्ही रिसिप्टची प्रिंट काढू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही प्रिंट आणि प्रिव्यूवर दाबून तुमचा फॉर्म जो आहे तो डाउनलोड करू शकता धन्यवाद मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा